प्रकल्पाबाबत उदय सामंतांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही वेदांतासाठी पत्र दिलं होतं, त्याचं काय झालं असं अंबादास दानवे यांनी विचारलंय. तर श्वेतपत्रिकेमुळे पर्दाफाश झाल्यानं आरोप सुरू असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय. महाराष्ट्राच्या जनतेला ज्या पद्धतीनं आपण सांगता की मागच्या सरकारच्या काळात प्रस्ताव सुद्धा गेला नव्हता, जर प्रस्ताव गेला नव्हता आपण कशा पद्धतीनं पत्र लिहिलं, फोटोग्राफ्स आहे सभापती महोदय माझ्याकडे, हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ट्विटर हँडलवरचे फोटोग्राफ्स आहे. वेदांता इलेक्ट्रॉनिक्स, फॉक्सकॉन यांचं डेलिगेशन त्यांना भेटलं, त्याच्यात मुख्यमंत्री सुद्धा आहे, या कंपनीचे लोक सुद्धा आहे. आणि एकीकडे ह्या सगळ्या गोष्टी धडधकट असताना या महाराष्ट्राला मोठं एक चुकीच्या पद्धतीनं सांगणं ही एक चूक हे सरकार करतंय. एकीकडे हे सरकार याला दोषी आहे. तो विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते हे काही मनापासून बोललेले नाहीत. 3 महिन्यानंतर पहिली हायपॉवर कमिटी झाली, परंतु त्या हायपॉवर कमिटीमध्ये वेदांता फॉस्कॉनचा उल्लेख देखील नव्हता. ही हायपॉवर कमिटी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं 15 जुलैला झाली. ही महाराष्ट्राची कॅबिनेट सब कमिटी ही 18 महिने झाली नव्हती. किती महिने? 18 महिने झाली नव्हती. त्यावेळी ऑनलाईनची देखील मुभा होती, तरी देखील 18 महिने ही कॅबिनेट सब कमिटी झाली नव्हती. परंतु आज श्वेतपत्रिका आल्यानंतर हे सगळे पित्र उघडं पडलंय. यासाठी मला दानवे साहेबांचा नाईलाज आहे हे देखील मला माहिती आहे.